असं वाटतं की मीच अभ्यास करून आलोय, आम्ही पण चार चार वेळेस निवडून आलोय, काय असं झालेलं नाही इथं. मलाही माहित आहे, मी या खात्याचा मंत्री होतो, महसूलचाही होतो, पुनर्वसनचाही होतो, मी सगळ्या खात्यांचा अभ्यास केलेला आहे. पुढे जात आहे माननीय मुख्यमंत्री नाही म्हणून, याचं उत्तर मंत्री महोदयांकडून अपेक्षित जरी असलं तरी सामान्य प्रशासन विभागाच्या याच्यानुसार त्याला धोरणात्मक निर्णय घ्यायचा आहे. प्रकल्पग्रस्तांचा विषय आहे आणि मला वाटतं की माननीय मुख्यमंत्रीपर्यंत मी वाट पाहिल, आज नाही तर उद्या पाहिल, परंतु यातला धोरणात्मक निर्णय राज्याच्या दृष्टीनं महत्वाचा आहे आणि तो व्हावा या दृष्टिकोनातून मी चार दिवस आली प्रत्येक वेळेस पुढे ढकलताय तरी आपण मान्य करतो, आणखी उद्या करू. पण माननीय मुख्यमंत्र्यांच्या जर उपस्थितीत होत असेल तर त्याला न्याय मिळेल, नाही तर नुसतंच विचारलं उत्तर आलं पुढे गेलं तर मला वाटतं की न्याय मिळणार नाही. उत्तर तयार आहे आणि सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे. त्यांनी किती प्रश्न विचारले, मुख्यमंत्री जरी सभागृहात आले तर हा निर्णय सुप्रीम कोर्टाने केलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या बाहेर सरकारही जात नाही, मुख्यमंत्री जात नाही, नाथाबुबी जाऊ शकत नाही. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचं मुख्यमंत्र्याकडनं उत्तर पाहिजे तर आम्ही चार चार तास ब्रिफिंग घेतलेली आहे. आपण प्रश्न विचारा, समाधान नाही झालं तर राखून ठेवू, पण याचा अर्थ असा होत नाही की प्रत्येक वेळेस मुख्यमंत्री असले पाहिजे. हायकोर्टाच्या निर्णयाच्या विरुद्ध आपल्याला सुप्रीम कोर्टात जाता येतं, आपला कायदा दुरुस्त करता येतो महाराष्ट्रामधला. माझा प्रश्न आता या ठिकाणी मला सांगावं की इतक्या मोठ्या धरणांमध्ये जमिनी जातात, घरदारं बुडतात, त्यांना न्याय मिळत नाही, त्याच्यासाठी सरकार अशा रीतीनं जर संविधानानुसार सुप्रीम कोर्टावर ढकलत असेल तर हे योग्य नाही. मलाही माहिती आहे, मी या खात्याचा मंत्री होतो, महसूलचाही होतो, पुनर्वसनचाही होतो, मी सगळ्या खात्यांचा अभ्यास केलेला आहे. मला माहिती नाही की सुप्रीम कोर्टाचा निर्णय झालेला आहे, मग तरी परत लक्ष देऊन विचारण्याचं कारण काय? कारण माननीय मुख्यमंत्री खडसे साहेब, आपली भूमिका आपण मांडलेली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करतो, इकडे सभागृहातून उत्तर द्या. त्यातूनही ते आले नाहीत तर आपण शेवटच्या दिवशी बघू काय करायचं ते. आता ही चर्चा थांबवा ना, आता ते त्यांनी सरकारची बाजू मांडली, त्यांचं एक मत मांडलेलं आहे, आता याच्यावरती डिबेट कसा काय होता येईल. नाही, गुलाबराव पाटील, तुमच्या मताचा मी सन्मान करते, पण आता तयारी केलेली आहे. मंत्री होते त्यावेळेस प्रकल्प फार कमी होते, आता राज्यामध्ये प्रकल्प वाढले, प्रकल्पग्रस्त वाढले, त्याच्यामुळे सरकारने जे केलं नाही ते सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय? सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की आता प्रकल्पग्रस्त एवढे आहे की जे मेरिट मध्ये येतील त्यांना घ्या. सुप्रीम कोर्टाने काय तुमचं आरक्षण कमी केलं की 5% रद्द केलं? नाही, सुप्रीम कोर्टाने हेच म्हणलं की प्रकल्पग्रस्तांची संख्या वाढलेली आहे, 3 आणि 4 ही पदं आहेत, 3 आणि 4 पदं असल्यामुळे तुम्ही परीक्षा घ्या, परीक्षामध्ये जो मेरिट मध्ये येईल त्या प्रकल्पग्रस्ताला न्याय मिळेल. याच्यामध्ये काय कोणाचा हक्क हिरवला आहे की काय अमुक केलाय? त्यांना असं वाटतं की मीच अभ्यास करून आलोय, आम्ही पण चार चार वेळेस निवडून आलोय, काय असं झालेलं नाही इथं की हा उत्तर देऊ शकत नाही, उत्तर देऊ शकत नाही. मी त्या खात्याचा मंत्री होतो, मी ते काही हा विषयाचा लक्षवेधीचा नाहीये विषय.